आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. कोणत्याही भाषेतील साहित्य हे समाज केंद्रित असावे. समाज मन घडविण्यासाठी साहित्य संमेलनाची गरज आहे. सर्व भाषा ह्या आईप्रमाणे असून मातृभाषेतील साहित्य मानवी जीवनातील वास्तवाशी भिडणारे असते. मराठी कन्नड भाषावाद सीमा भागात न करता मातृभाषेच्या वृद्धीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉक्टर चंद्रशेखर पाटील चंपाकार यांनी केले आहे. कारदगा तालुका निपाणी येथील कन्नड बळक यांच्या वतीने आयोजित केलेल्या तिसऱ्या भाषा बांधव्य साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषणात बोलत होते. पाटील पुढे बोलताना म्हणाले, कन्नड भाषेचा विस्तार हा गोवा, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि उत्तरांचल तसेच तेलंगणा व केरळ राज्याच्या सीमेपर्यंत पसरलेला आहे. कोणत्याही भाषेचा द्वेष न बाळगता प्रत्येक भाषा आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विविध साहित्य हे वैविध्यपूर्ण असल्याने वाचकाला साहित्याचा एक वेगळाच आनंद प्राप्त होतो. चिक्कोडी जिल्हा व्हावा ही आमची देखील मागणी आहे. राजकीय इच्छाशक्ती अभावी जिल्ह्याचा प्रश्न रेंगाळत पडला आहे. माजी शिक्षण मंत्री बसवराज होरट्टी म्हणाले, सीमा भागात कन्नड भाषा वाढली पाहिजे. अशी संमेलने गावोगावी होऊन भाषेचा प्रसार व्हावा, भाषेविषयी आदर प्रेम प्रत्येकाच्या मनात असावा. संमेलन वाढीसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. आमदार गणेश हुक्केरी म्हणाले, कारदग्यातील भाषा बांधव्य साहित्य संमेलनातून एकात्मतेचा संदेश दिला जातोय. येथे कोणत्याही भाषा तिरस्कार नाही. भाषा ही मानवी जीवनातील संदेशवहन आहे. भाषिक साहित्यातून विचारांची देवाणघेवाण होते. ग्रामीण भागातील हे संमेलन खरंच प्रेरणादायी आहे. संमेलनास दिव्य सानिध्य परमपूज्य अल्लमप्रभू महास्वामीजी, परमपूज्य संपादन संमेलनास दिव्य सानिध्य परमपूज्य अल्लमप्रभू महास्वामीजी, परमपूज्य संपादन महास्वामीजी यांचे होते. सकाळी ग्रंथदिंडी पूजा सदाशिव हुक्केरी यांच्या हस्ते ध्वजारोहण, ग्रामपंचायत उपाध्यक्ष तसेच दीपक अलंकार उपस्थित होते. कारदग्यावहून नवा महाराष्ट्र न्यूजसाठी प्रशांत कांबळे. Thank you.